इयत्ता 8वी विषय गणित धडा 12वा एकचल समीकरणे प्रस्तावना। मुलांनो, मागील इयत्तेपासून आपण विविध समीकरणांचा अभ्यास करत आलोय, त्यावरील उदाहरणे सोडवली आहेत। याच पूर्वज्ञानावर आधारित आपण एकचल समीकरणावर आधारित उदाहरणांचा विस्तारपूर्वक अभ्यास या पाठात करायचा आहे। मुलांनो, समीकरणे सोडवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे जरुरीचे असते। एक, समीकरणात दिलेल्या चलासाठी जी किंमत ठेवल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात, ती किंमत म्हणजे त्या समीकरणाची उकल असते। दोन, समीकरण सोडवणे म्हणजे त्याची उकल शोधणे होय। तीन, समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण सत्य असते। या गुणधर्माचा वापर करून आपण नवीन सोपी समीकरणे तयार करून दिलेले समीकरण सोडवतो। समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर करण्याच्या क्रिया: एक, दोन्ही बाजू समान संख्या मिळवणे; दोन, दोन्ही बाजूतून समान संख्या वजा करणे; तीन, दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे; चार, दोन्ही बाजूंना समान संख्येने भागणे। मुलांनो, याच गुणधर्मांचा वापर करून आपण काही उदाहरणे सोडवूया। उदाहरण एक, एक्स अधिक चार बरोबर नऊ या समीकरणात आपल्याला एक्स या चलाची किंमत काढायची आहे। म्हणून एक्स अधिक चार वजा चार बरोबर नऊ वजा चार समीकरणात बेरजेचे चिन्ह आहे, म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून चार वजा करावे लागतील, म्हणून एक्स बरोबर पाच। कारण आपल्याला माहित आहे की समीकरणात बेरीज असेल तर वजा, वजा असेल तर बेरीज, व गुणाकार असेल तर भागाकार, आणि भागाकार असेल तर गुणाकार ही क्रिया करावी लागते। म्हणून दिलेल्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून वजा चार करून घेतले। उदाहरण दोन, एक्स वजा दोन बरोबर सात बरोबर एक्स वजा दोन अधिक दोन बरोबर सात अधिक दोन। उदाहरणात वजा बाकी आहे म्हणून दोन्ही बाजूत अधिक दोन मिळव, म्हणून एक्स बरोबर नऊ। उदाहरण तीन, एक्स छेद तीन बरोबर चार हे समीकरण भागाकार क्रियेचे आहे, म्हणून इथे आपण समान संख्येने गुणायचे आहे। एक्स छेद तीन गुणिले तीन बरोबर चार गुणिले तीन, दोन्ही बाजूंना तीनने गुणूया म्हणून एक्स बरोबर बारा। उदाहरण चार, चार एक्स बरोबर चोवीस या समीकरणात दोन्ही बाजूला समान संख्येने भागायचे आहे, म्हणून चार एक्स छेद चार बरोबर चोवीस छेद चार, दोन्ही बाजूंना चारने भागू म्हणून एक्स बरोबर सहा। अशा प्रकारे आपण समीकरणाची उकल शोधू शकतो।